मित्रों हरभरा हे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारे पीक आहे म्हणून प्रत्येक शेतकरी या हरभऱ्याकडे वळलेला आहे। पण हरभऱ्यामध्ये एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आलेला आहे तो म्हणजे मर रोग। बघा जेव्हा तुम्ही हरभरा लागवड करता तेव्हा आपण जेवढं हरभऱ्याचं बी पेरतो त्यापैकी जवळपास 30-40% हरभऱ्याची झाडं हे मर रोगाने बाधित होतात। याचं महत्त्वाचं कारण केमिकलचा अतिवापर, तणनाशकाचा वापर, यामुळे आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्व कमी होत चाललेला आहे, आपली जमीन ही बंजर होत चाललेली आहे आणि आपल्या जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशी आपल्या जमिनीमध्ये उत्पन्न होत आहे। म्हणून हरभरा या पिकामध्ये आपल्याला बुरशीजन्य रोगाला सामोरे जावे लागत आहे। मित्रो कुठलाही हरभऱ्याचं पीक आपल्याला जर 100% निरोगी करायचं असेल तर तुम्हाला माती उपचार करणं खूप गरजेचं आहे आणि या माती उपचारामध्ये तुम्हाला कोणते प्रोडक्ट वापरायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रो आपण बघतो की जेव्हा आपण हरभऱ्याची लागवड करत असतो किंवा पेरणी करत असतो त्याच्या अगोदर आपल्याला एक फवारणी करायची आहे आणि ती फवारणी पूर्णतः जमिनीवर करायची आहे आणि हळू करायची आहे। जसं आपण तणनाशकाची फवारणी करतो पूर्णच्या पूर्ण जमिनीवर आपण ते औषधी मारतो त्या पद्धतीनं आपल्याला या प्रोडक्टची फवारणी करायची आहे। मित्रो वेस्टेज कंपनीचं ॲग्री 82 आपल्याला इथं वापरायचं आहे। हे ॲग्री 82 का वापरायचं कारण हे उत्तम प्रकारचं स्प्रेडर आहे आणि हे स्प्रेड जमिनीमध्ये आपण जे औषध त्यासोबत टाकणार आहे त्या औषधाला जमिनीमध्ये 16 इंच खोल घेऊन जाण्याचं काम करणार आहे आणि त्यामुळं जमिनीमध्ये 16 इंच खोल असलेली सुद्धा बुरशी आपल्याला मारायची आहे। म्हणून आपल्याला हे ॲग्री 82 वापरायचं आहे। दुसरा ॲग्री 82चा फायदा असा आहे की जमीन भुसभुशीत करतं कारण आपली जमीन बरीचशी कडक झालेली आहे, आपण केमिकलचा अतिवापर करून जमीन कडक केलेली आहे आणि ॲग्री 82 जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा ते या केमिकलला न्यूट्रल करतं आणि जमीन आपली भुसभुशीत करतं। म्हणून आपल्याला ॲग्री 82 हा पहिला प्रोडक्ट वापरायचा आहे। दुसरा आणि महत्त्वाचा प्रोडक्ट आहे तो म्हणजे बायोफंगिसाईड। वेस्टेज कंपनीचं बायोफंगिसाईड आपल्याला वापरायचं आहे। मित्र हो हे एक जैविक बुरशीनाशक आहे आणि हे जैविक असल्यामुळं आपल्या जमिनीला कुठल्या प्रकारची हानी होत नाही। कुठल्याही प्रकारची बुरशी जर जमिनीत असेल तर त्या बुरशीला नष्ट करण्याची ताकद ॲग्री प्रोटेक्टमध्ये आहे आणि त्यामुळं आपल्याला हा दुसरा प्रोडक्ट या ठिकाणी वापरायचा आहे। तिसरा आणि महत्त्वाचा प्रोडक्ट आहे लिंबोळी आर्क। हे 10,000 PPM लिंबोळी आर्क वापरायचं आहे, साधं 1,000 PPM लिंबोळी आर्क वापरायचं नाही आहे। लिंबोळी आर्क हे उत्तम कीटकनाशक आहे, लिंबोळी आर्क हे उत्तम बुरशीनाशक आहे आणि लिंबोळी आर्क हे उत्तम कवकनाशकसुद्धा आहे। म्हणून आपल्याला या फवारणीमध्ये लिंबोळी आर्कची फवारणी करायची आहे कारण जमिनीमध्ये असलेले काही उपद्रवी कीटकसुद्धा याने मारले जातात। म्हणून मित्रो या 3 प्रोडक्टला एकत्रित करून आपल्याला ही फवारणी करायची आहे। याचं प्रमाण असं आहे ॲग्री 82चं प्रमाण फक्त 10 ml घ्यायचं आहे आणि फक्त 9 ते 10 रुपये खर्च आहे। यामध्ये प्रोटेक्टचं प्रमाण आपल्याला 30 ग्रॅम प्रति पंप घ्यायचं आहे आणि लिंबोळी आर्क याचं प्रमाण आपल्याला 30 ml प्रति पंप घ्यायचं आहे आणि हा तिन्हीचा संगम एकत्र करून आपल्याला 15 लिटरच्या पंपामध्ये आपल्याला हे प्रोडक्ट फवारणी जमिनीवर करायची आहे आणि ही जमिनीवर करण्याची वेळ संध्याकाळची ठेवा जेणेकरून तुम्हाला रात्रभर ह्या जमिनीमध्ये पूर्ण असलेली बुरशी आणि कीटक हे मारण्याचं काम हे 2 प्रोडक्ट करतील। मित्रो फवारणी करताना तुमचं जे शेत आहे ते ओलं असावं, म्हणजे पूर्णतः जमिनीमध्ये आपलं हे जे औषधी आपण टाकत आहे हे मिक्स होईल आणि या पद्धतीनं हळूवारपणे आपण ती फवारणी करायला पाहिजे, त्यामुळं आपल्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी लागणार नाही। ह्युमिक आणि प्रोटेक्ट हे 2 प्रोडक्ट आपल्याला आपल्या बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा वापरायचे आहे जेणेकरून हरभऱ्याच्या बाजूला एक बुरशीचं कवक तयार होईल। आपण जे औषध टाकतो हे हरभऱ्याच्या बाजूला पूर्ण प्रोटेक्शन त्या बियाला देतं आणि कुठल्याही प्रकारचा बुरशीचा अटॅक त्या बियावर आणि त्या रोपावर होत नाही। म्हणून आपल्याला बीज प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रोटेक्टचा वापर करायचा आहे आणि सोबत ह्युमिक जे की पांढऱ्यामुळे वाढवतं या ह्युमिकचा सुद्धा वापर आपल्याला
बीज प्रक्रियेमध्ये करायचा आहे। या पद्धतीने जर प्रत्येक शेतकऱ्याने बीज प्रक्रिया आणि माती उपचार ह्या दोन गोष्टी जर हरभरा लागवड करण्याच्या अगोदर केल्या तर नक्की सांगतो मित्रांनो, आम्ही गेल्या वर्षी बऱ्याच प्लॉटवर याचा रिझल्ट घेतलेला आहे, एकही हरभरा जळाला नाही। बाजूच्या शेजारी म्हणजे शेजारच्या शेतामध्ये हरभऱ्याची खूप सारी जळ आम्हाला दिसून आली, पण आम्ही हा प्रयोग ज्या क्षेत्रावर केलेला आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हरभऱ्याची मर आम्हाला दिसून आली नाही। तर ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मित्राला नातेवाईकांना शेअर करा आणि स्वतः हा प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये करावा। सो थँक्यू, विश यू वेल्थ।